हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। नवनीत राणांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा दावा, तर खुल्लम खुल्ला पैशांचं वाटप सुरू होतं, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचाही आरोप। सभेत पाणी वाटणाऱ्या महिलांना मजुरी म्हणून पैसे दिले, आमदार रोहित पवारांच्या आरोपावर रवी राणांचं स्पष्टीकरण। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी मैदानात, मोदींची आज कोल्हापूरमधील तपोवन मैदानामध्ये सभा, मुख्यमंत्री शिंदेंकडून सभास्थळाची पाहणी। पंतप्रधान मोदींना पुन्हा संधी देणं देशाच्या दृष्टीनं धोक्याचं, शरद पवारांचा मोदींवर निशाणा। 2014 तुम्ही केलं ते संस्कार आणि 2019 दादांनी जे केलं ती मात्र गद्दारी, रंज मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा। धनंजय मुंडेंनी 2017 बैठकीचे पुरावे द्यावेत, सुप्रिया सुळेंचं धनंजय मुंडेंना आव्हान। शिवसेनेला कसं बाजूला करायचं यासाठी दिल्लीमध्ये 2017 कुठे आणि कशी बैठक झाली हे व्हिडिओ सहित सांगू शकतो धनंजय मुंडेंचा गोप्यस्फोट। देशात दुसऱ्या टप्प्यामध्ये 60.96% मतदान, तर महाराष्ट्रामध्ये 59.63% मतदान। राज्यातील 8 मतदारसंघांमध्ये सर्वाधिक 62.65% मतदान वर्धा मतदारसंघात, तर सर्वात कमी 57% मतदान यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात। ठाकरेगडाची याचिका निवडणूक आयोगानं फेटाळली, प्रचार गीतामधील जय भवानी आणि हिंदू शब्दावरील बंदी कायम, ठाकरेगडाच्या भूमिकेकडे लक्ष। पुण्यामध्ये आज शिवसंग्रामची महत्वाची बैठक, ज्योती मेटे कुणाला पाठिंबा देणार, बैठकीमध्ये ज्योती मेटे भूमिका जाहीर करणार। हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाकडून पालघर लोकसभेसाठी आमदार राजेश पाटलांना उमेदवारी, आमदार राजेश पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल। मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी पूर्ण, पहिला महाकाय गर्डर यशस्वीपणे बसवला। पुढील 24 देशामध्ये अनेक भागात अवकाळी, उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, जम्मू काश्मीर उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता। तारक मेहता का उलटा चष्मा फेम, अभिनेता गुरुचरण सिंह बेपत्ता, गुरुचरण सिंह 22 पासून बेपत्ता, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल। आजपासून कोकणामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, मुंबई ठाणे रायगड आणि पालघरमधील काही भागात तापमान वाढणार, पारा 40-42 जाण्याची शक्यता। जॉनी बेअरस्टोची वादळी शतकीय खेळी, तर शशांक सिंहचा फिनिशिंग टच, पंजाबचा कोलकातावर ऐतिहासिक विजय, पंजाबकडून 262 विक्रमी पाटला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।